लोकसभा निवडणुकीबाबत वर्षा या निवासस्थानी शिवसेना खासदारांची बैठक पार पडली आहे. 22 ठिकाणी शिवसेनेचे खासदार निवडून कसा येईल यावर भर असल्याचं राहुल शेवाळे म्हणाले. उर्वरित ठिकाणी भाजप राष्ट्रवादीशी चर्चा करून निर्णय घेऊ असंही त्यांनी म्हटलेलं आहे. संपूर्ण बैठकीमध्ये शिवसेनेतर्फे 2019 ज्या लोकसभा मतदारसंघ निवडणूक लढवले होते त्या संपूर्ण मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. त्यात शिवसेनेतर्फे 22 मतदारसंघावर निवडणूक लढवली गेली होती. या बैठकीला 13 विद्यमान खासदार उपस्थित होते. पण 13 खासदारांच्या बरोबर 22 ज्या मतदारसंघ आहे त्याही ठिकाणी शिवसेना भाजप आता नवीन राष्ट्रवादी युतीच्या माध्यमातून शिवसेनेचा उमेदवार कसा निवडून येईल या संदर्भातला पण आढावा त्यांनी आज या बैठकीमध्ये घेतला.